नमस्कार, हेमांगीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची आपली रक्षाबंधन स्पेशल थाली आहे, त्यामध्ये आपण मस्त असे वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता छान असा मस्त असा भात बनवलेला आहे। डाळ सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान अशी मस्त अशी झालेली आहे, एकदम घट्टसर अशी झालेली आहे, एकदम रंग सुद्धा भारी आलेला आहे, मस्त अशी दिसत आहे, चव सुद्धा छान अशी आलेली आहे। खीर सुद्धा मस्त अशी झालेली आहे, एकदम घट्टसर अशी मस्त अशी झालेली आहे। सर्वप्रथम आपण खीर बनवूनच घ्यायची आहे, त्यानंतर आपण भेंड्यांची भाजी बनवलेली आहे। कांदा लसूण विरल ही आपली ही मस्त अशी भाजी झालेली आहे, तुम्ही टेक्स्चर सुद्धा पाहू शकता किती छान असा। त्यानंतर आपण भेंड्यांची भजी बनवलेली आहेत आणि मिरच्या सुद्धा मस्त अशा तेलामध्ये फ्राय केलेल्या आहेत। त्यानंतर आपण पापड घेतलेला होता, पापड सुद्धा छान असा फ्राय केलेला आहे आणि चकली घेतलेली आहे। सॅलेडमध्ये आपण टॅमॅटो घेतलेले आहेत, त्यानंतर श्रावण स्पेशल आपण यामध्ये मुला घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपली थाली मस्त अशी तयार झालेली आहे, किती छान अशी दिसत आहे, एकदम मस्त अशी झालेली आहे। चला तर आता आपल्या रेसिपीला सुरू। सर्वप्रथम आपण गोडाचा पदार्थ बनवणार आहोत, त्यामध्ये आपण मस्त अशी खीर घेतलेली आहे रव्याची। त्यासाठी मी एक पातेला घेतलेला आहे, पातेल्यामध्ये साधारण एक चम्मच एवढं तूप टाकून घेणार आहे। साजू एक चम्मच एवढं मी तूप टाकून घेतलेलं आहे, आता छान असं वितळलेलं आहे। तर आता यामध्ये मी अर्धी वाटी एवढं रवा टाकून घेतलेला आहे, रवा मी बारीक वापरलेला आहे। आता तो चांगला मस्त असा भाजून घ्यायचा आहे तुपावर, व्यवस्थित असा मस्त असा भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपल्या रव्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। मिनिटं आपण हा मस्त असा भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे, साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ती सुद्धा मस्त अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, साधारण अर्धा मिनिट एवढी छान अशी मिक्स करून घ्या। आता यामध्ये मी गरम केलेला दूध ओतून घेणार आहे, साधारण मी अर्धी वाटीला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। कधी पण थाली बनवताना आपल्याला गोडाचे पदार्थ अगोदरच बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जे पदार्थ बनवतो त्याचा वास यामध्ये शिरणार नाही आणि आपले पदार्थ छान असे होतील आणि खीरसुद्धा चांगली मस्त अशी थिंडली जाईल। आता आपल्याला हे व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे, साधारण 5 मिनटं ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे, एकसारखी ढवळतच राहायचं आहे जेणेकरून खाली कुठेही तलाला लागली जाणार नाही। तर तुम्ही पाहू शकता खीरला मस्त अशी उकळी सुद्धा आलेली आहे आणि खीर छान अशी शिजलेली आहे। तर आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया, काजू मनुका चारोली घेतली ते सुद्धा मस्त अशी मिक्स झालेले आहेत। तर सर्वात शेवटी आपण जायफळ वेलची पावडर टाकून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत, साधारण आपल्याला ते 1 सेकंद ही खीर चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर आता छान अशी उकळली सुद्धा आहे, तर आता आपण गॅस बंद करून दुसऱ्या पदार्थांना। एक वाटी तूर डाळ घेतली होती ती आता पाण्यामध्ये मी मस्त अशी स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली होती, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान अशी मी भिजवून घेतलेली आहे। कुकर घेतलेला आहे, आता कुकरमध्ये ही संपूर्ण डाळ टाकून घेणार आहे। एक टॅमॅटो बारीक असं कापून घेतलेलं आहे, अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे आणि आता अर्धा ग्लास एवढा मी पाणी टाकून घेणार आहे, जेवढी डाळ आहे त्याची दुप्पट पाणी घ्यायचं आहे। आता कुकरचं ढक्कण लावून घेणार आहे, गॅसवर कुकर ठेवून दिले आहे आणि आता मी 2 शिट्या काढ, तर आता 2 शिट्या झालेल्या आहेत, तर आता गॅस
बंद करून घेणार आहे. संपूर्ण हवा गेल्यावर आपण तर डाळ तुम्ही पाहू शकता छान मस्त अशी शिजलेली आहे. तर आता आपण लगेचच फोडणी देऊन घेऊया. डाळीसाठी मी आता एक पातेला ठेवून दिलेला आहे, त्यामध्ये आता तेल टाकून घेणार आहोत. साधारण 2 चम्मच येते तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर कढीपत्ता छान मस्त असा तळतळून द्यायचा आहे. 1/2 चम्मच एवढा जिरं टाकून घ्यायचं आहे. आता फोडणी छान झालेली आहे तर आता ही डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे. चवीनुसार मीठ यामध्ये ऍड करायचं आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. साधारण मुठभर मी एवढी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 1 उकळी येऊन द्यायची आहे. छान अशी डाळ होते. तुम्ही ही डाळ पातळसुद्धा करू शकता. मी मस्त अशी जाड केलेली आहे अशा पद्धतीने. जोपर्यंत आपल्या डाळीला उकळ येते तोपर्यंत मी भात ठेवून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता डाळ छान मस्त अशी उकळलेली आहे. तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि लगेचच दुसरा आपण पदार्थ बनवणार आहोत. तर आता भात सुद्धा मस्त असा आपला होत. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये साधारण मी 2 चम्मच एवढा तेल टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी जिरं टाकून घेणार आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 मिरची टाकणार आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं ते छान असं मिक्स करून घेणार आहे. आता यावरच मी लांबसर अशी कापून घेतलेली भेंडी टाकणार आहे आणि तेलावर छान अशी 2 मिनिटं परतून घेणार आहे. आता यावर मी हळद टाकून घेणार आहे 1/2 चम्मच. 1 चम्मच मसाला यामध्ये ऍड करणार. आता छान असं मिक्स करून घेणार आहे. एकदम झटपट अशी बनणारी ही भेंड्यांची भाजी आहे आपली. अशा पद्धतीने मस्त अशी मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर 1/2 टॅमेटो मी यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून टॅमेटो आणि भेंडे व्यवस्थित असे मस्त मिक्ससुद्धा होतील आणि शिजलेसुद्धा एकत्र जातील. आता साधारण 2 मिनिटं एवढं झाकण ठेवून द्यायचं आहे. तर आता 2 मिनिटं झालेली आहेत तर मी झाकण काढून पाहणार आहे. तर तुम्ही पाहू शकता भेंड्याला किती छान असा रंग आलेला आहे. तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि कोथिंबीरसुद्धा लगेच ॲड करणार आहे. छान असं मिक्स करून घेणार आहे. आता मंद आचार आपल्याला 5 मिनिट एवढा शिजवून घ्यायचे आहेत भेंडे. आपल्याला भेंडे शिजतात तोपर्यंत आपण भात पाहूया. तर तुम्ही पाहू शकता भात सुद्धा आपला छान असा शिजलेला आहे. तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे. साधारण 5 मिनिटं झालेले आहेत. तर आता आपण मस्त असं मिक्स करून घेऊया परत. किती छान अशी दिसतसुद्धा आहे. तर आता यामध्ये 1 चम्मच एवढा सुको खोबरा टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. खोबरं टाकल्याने आपल्या भेंड्यांना चिकटपणा राहत नाही. आता साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगली अशी परतून घ्यायची आहेत. जोपर्यंत व्यवस्थित अशी शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर आता 5 मिनिटं झालेली आहेत. तर आपण पाहूया. तर भेंडी तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी झालेली आहेत आणि एकदम सुटसुटीत अशी झालेली आहेत. कुठेही अशी चिपकत नाही आहे. तर आता आपली भेंडी झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि लगेचच दुसऱ्या भेंडी घेतलेल्या आहेत. स्वच्छ पाण्यात साफ करून पुसून घेतलेल्या आहेत. आता वरचं टोक आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि खालचंसुद्धा काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने लांब अशी कट मारून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला भजीसाठी 2 तुकडे करून घ्यायचे आहेत पातळसर. जर तुमचे भेंडे अजून मोठे असतील तर तुम्ही याचे 3 ते 4 तुकडे करू शकता. आता मी संपूर्ण भेंडी तुम्हाला कापून दाखवणार.
तर तुम्ही पाहू शकता आपली भेंडी किती मस्त अशी लांबसर मी कापून घेतलेली आहे. आता आपण भजीचं पीठ मळून एक वाटी मी बेसन घेतलेला आहे. आता त्यामध्ये साधारण 2 चमचे एवढं मी तांदळाचं पीठ घालणार आहे. त्यानंतर 1 चम्मच जिरं, हळद. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून बॅटर तयार करून घेणार आहे. एकदम स्मूथ असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हाताच्या साह्यानेच हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर चम्मचने केलं तर आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स होणार नाही आणि आपल्या पिठाच्या गुठल्या बनतील, म्हणून व्यवस्थित असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर किती स्मूथ आणि मस्त असं क्रीमी झालेलं आहे. तर आता आपण लगेचच भजी बनवायला सुरुवात. तर आता तेल छान असं गरम झालेलं आहे तर सर्वप्रथम आपण थोडंसं तलन तलून घेऊया. तर यामध्ये मी मस्त अशी पोव्याची चकली घेतलेली आहे. तू पाहू शकता किती छान अशी मस्त अशी फुलत आहे. तर आताही मी काढून घेणार आहे. आता यामध्ये एक पापड तळून घेणार आहोत, तो सुद्धा मस्त असं झालेला आहे फ्राय. आता काढून घेणार आहोत. आत्ता आपण भजी बनवायला सुरुवात करूया. तर आता या बेसनमध्ये मी थोडीशी भेंडी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून भेंडी टाकून घेणार आहे. मंदाच्यावर आपल्याला ही भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. मस्त अशी लागतात आपली भेंडींची भजी सुद्धा. आता दुसऱ्या साईडून टर्न आउट करून घेणार आहोत. दुसऱ्या साईडून सुद्धा आपल्याला अशा खमंग अशी मस्त अशी भजी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी भजी दिसत आहे, एकदम मस्त अशी झालेली आहे. तर आता भजी आपली मस्त अशी शिजलेली आहे. तर आता आपण ही काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान अशी झालेली आहेत. तर अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा मी भजी बनवून घेणार. तर आता संपूर्ण भजी आपल्या झालेल्या आहेत. तर आता सर्वात शेवटी आपण मिरची फ्राय करून घेणार आहोत. तर आता आपली मिरची सुद्धा फ्राय झालेली आहे. तर मी काढून घेणार आहे आणि आपले आता सर्व पदार्थ मस्त असे झालेले आहेत. तर आता आपण प्लेटिंग आपली मस्त अशी प्लेटिंग झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली किती प्लेट मस्त अशी भरगच्च दिसत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, FB पेजला फॉलो करा आणि इंस्टालासुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि रक्षाबंध थाळी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवर अगोदरसुद्धा मस्त अशा थाळी आहेत, चणा थाळी आणि उपवासाची थाळी, त्यासुद्धा पाहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.